दरम्यान भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर सध्या चौफेर हल्ला होतोय. काँग्रेसच्या निशाण्यावर मोदी आहेतच, मात्र आता तृणमूल काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स सारख्या पक्षांनीही मोदींवर हल्लाबोल केलाय. त्यामुळे प्रचाराचा रोख आता स्पष्टपणे विकासाच्या मुद्द्यावरून वैयक्तिक चिखलफेकीकडे वळलाय. नरेंद्र मोदी आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगलाय. मोदींचं सरकार आलं तर काश्मीर भारताचा भाग राहणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य अब्दुल्ला यांनी केलंय. एवढंच नव्हे तर मोदींना मत देणाऱ्यांनी समुद्रात बुडून जीव दिला पाहिजे असा टोलाही त्यांनी लगावला. मोदींनी त्यावरनं अब्दुल्लांवर तत्काळ पलटवार केला. काश्मीरच्या सध्याच्या स्थितीला अब्दुल्ला घराणं जबाबदार आहे असं सांगतानाच काश्मीरी पंडितांना कुणी हुसकावून लावलं असा खोचक सवाल मोदींनी केलाय. काश्मीर एक ही है जहां से पंडितों को धर्म के आधार पर निकाल दिया गया. जो सूफी परंपरा की भूमि थी उसको आपने निजी राजनीतिक स्वार्थ के लिए संप्रदाय के रंग से रंग दिया है. और इसलिए आप कोई बयान करने वालों को, मोदी को वोट देने वालों को दरिया में डुबोने की बात करते हो, पहले आपके पिताजी, आपका बेटा कश्मीर की राजनीति को सारी दुनिया में कौमी रंग देने का पाप कश्मीर की धरती पर आपने किया है. तर धर्मनिरपेक्षतेचे धडे मोदींकडून शिकण्याची गरज नाही असा प्रतिटोला आता जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी लगावलाय. अब कश्मीरियों को सेक्युलरिज्म का लेक्चर मोदी साहब दें, ये मुझे वाकई अजीब लगता है. क्योंकि अगर इस पूरी दुनिया में इस मुल्क का कोई शख्स सेक्युलरिज्म का ऑपोजिट समझा जाता है वो नरेंद्र मोदी साहब है. कधी काळी यूपीएचा घटक पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसनंही मोदींनाच टार्गेट केलंय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी 1,80,00,000 रुपयांना पेंटिंग विकल्याचा आरोप मोदींनी केला होता. या आरोपांचं खंडन करताना गुजरातचे खाटीक अशा परखड शब्दात तृणमूलचे प्रवक्ते डेरेक ओब्रायन यांनी मोदींची संभावना केली. वी वॉन्ट टू चॅलेंज मिस्टर बुचर ऑफ गुजरात अँड आस्क हिम डिरेक्टली, प्लीज अपॉलॉजाइज इन पब्लिक ऑर शो अस द प्रूफ दॅट एनी वन ऑफ दोज पेंटिंग्स वॉज सोल्ड फॉर 1,80,00,000. नरेंद्र मोदी आणि गांधी परिवार यांच्यात उघड उघड दोन हात सुरू आहेत. मात्र आता प्रादेशिक पक्षांनीही मोदींनाच चक्रव्यूहात घेरण्याची तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार असल्यामुळं मोदींनी त्यांना डिवचणं हे मोदींसाठी अडचणीचं तर ठरणार नाही ना अशी शंका घेतली जाती आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.